आणि नगर जिल्ह्यात बिबट्याचा रेस्क्यूचा आणि हल्ल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, पण आज बिबट्याच्या बछड्याचा रेस्क्यू करतानाचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ करण्यात वन विभागाला यश आलंय. जुन्नर परिसरातील पारनेर तालुक्यातील वाडेघवन गावातील प्रमोद घनवट यांच्या ऊसाच्या शेतात एक आई आपल्या 3 बछड्यांसह असल्याचं शेतकऱ्याने पाहिलं होतं. मात्र त्यातील 3 महिन्याचा एक नर बछडा 2 दिवसापासून आईपासून दुरावला गेल्याने या शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने ही बातमी या शेतकऱ्याने वनविभागाला कळवली. जुन्नरच्या मनिक डोह बिबटा निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय देशमुख आपल्या टीमसह सायंकाळी या शेतात पोहोचले आणि या बछड्याला औषध उपचार करून रात्री या शेतात टोमॅटोच्या कॅरेट खाली लपून ठेवले. नेहमीप्रमाणे आई आपल्या पिलाच्या शोधात येते की नाही हे टिपण्यासाठी नाईट व्हिजन कॅमेरे लावण्यात आले होते आणि अखेर मध्यरात्री या बछड्याची आई आली आणि आपल्या पिलाला घेऊन गेली. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य कॅमेऱ्यात टिपली गेली आहेत. यासारख्या असंख्य घटना पुणे ग्रामीण परिसरात घडल्या आहेत, त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यायला हवी.